कन्सिडर करा. तुम्हाला तुमचं नाव किंवा इथे मी एन आर क्लासेस जे आहे ते एन आर क्लासेस मला 5 times प्रिंट करायचं आहे. मग आता ही प्रोसेस कशी करणार? एक ऑप्शन मी सांगितलं तर तुम्हाला प्रिंट एफ प्रिंट एफ प्रिंट एफ प्रिंट एफ 5 वेळा. पण हे केव्हा यूजफुल आहे? फक्त 5 वेळा सांगितलं ते. 50,000 वेळा सांगितलं, 5,000 वेळा सांगितलं तर नाही पॉसिबल तितक्या वेळा कॉपी पेस्ट करणं, तितक्या वेळा ते मोजत बसणं. मग आता इथे आपण लूप यूज करणार. मग आता बघा इथे हे 1 का लिहिलं हे सांगते. सुरुवात करताना कुठून करायची आहे? 1 पासून. कधीपर्यंत जायचं आहे? 5 पर्यंत, 5 काउंटर होईपर्यंत. म्हणजे एकदा प्रिंट झाला काउंटर इन्क्रीमेंट केला, दुसऱ्यांदा प्रिंट झाला काउंटर इन्क्रीमेंट केला, तिसऱ्यांदा प्रिंट झाला काउंटर इन्क्रीमेंट केला. असं कधीपर्यंत प्रिंट करत जायचं आहे? 5 times प्रिंट करत जायचं आहे आपल्याला, बरोबर. आणि हे 5 times प्रिंट करताना प्रत्येक वेळेस आतमध्ये काय करायचं? इथे तुम्हाला मेसेज प्रिंट करायचा आहे. म्हणजे जी प्रोसेस तुम्हाला परत परत करायची ती प्रोसेस इथे लूपच्या आतमध्ये आपण लिहिलेली आहे. ती प्रोसेस आपण कुठे लिहिलेली आहे? लूपच्या आतमध्ये लिहिलेली आहे. मग आता एन आर क्लासेस हा मेसेज 5 times येणार आहे. मी रन करून दाखवले तुम्हाला, हा एन आर क्लासेस मेसेज 5 times येणार आहे. पण हा 5 times येताना नक्की हा मेसेज आला कसा? हे 5 times एन आर क्लासेस हे आउटपुट प्रोड्यूस झालं कसं हे आधी आपण समजून घेणार आहेत. याच्या मागची तुम्हाला प्रोसेस कळाली, इंटरनल वर्क कळालं, तर तुमचं लॉजिक इम्प्लिमेंट होतं आणि तुम्हाला पुढचे प्रोग्राम्स करायला इझी जातं. तर आता बघा होताना कसं होणार आहे. तर पहिल्यांदा इनिशियलायझेशन होणार रूलप्रमाणे, आपण आधीच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. तर फर्स्ट आपलं काय होणार आहे? इनिशियलायझेशन होणार आहे. मग इनिशियलायझेशन झाल्यानंतर आय हा जो आपला व्हेरिएबल आहे त्याला कुठली व्हॅल्यू सेट झाली? तर 1 ही व्हॅल्यू सेट झाली. त्याच्यानंतर तुमची कंडिशन चेक होणार आहे. कंडिशन काय आहे तुमची? आय इज लेस दॅन इक्वल टू 5. तर आयमध्ये आता कुठली व्हॅल्यू आहे मला सांगा? तर आयमध्ये 1 व्हॅल्यू आहे. सो 1 इज लेस दॅन इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. म्हणून आपण लूपच्या आतमध्ये आलो. लूपच्या आतमध्ये आल्यानंतर आपण प्रिंट केला आहे मेसेज. काय प्रिंट केला आहे? एन आर क्लासेस. म्हणजे हा मेसेज जो आहे तो माझा प्रिंट झाला. एकदा मेसेज प्रिंट झाला. एकदा मेसेज प्रिंट झाल्यानंतर हे लूपमध्ये तुम्ही जेवढे काही स्टेटमेंट लिहिले असतील तेवढे सगळे एक्झिक्यूट होईल. त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये जी काही तुम्ही प्रोसेस लिहिलेली आहे ती सगळी तुमची एक्झिक्यूट होईल. त्याच्यानंतर कंट्रोल कुठे जाणार? तर त्याच्यानंतर कंट्रोल जाणार आपला लूप एक्सप्रेशनकडे. तर इथे लूप एक्सप्रेशन काय आहे? आय प्लस प्लस, जे आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर प्रिव्हियस सेशनला बघितलेलं आहे तेच इथे आपण यूज केलेलं आहे. आय प्लस प्लस किंवा प्लस प्लस आय काही यूज करा. तर आय प्लस प्लस काय? तर आयची व्हॅल्यू काय झाली तुमची? इथे 2 झाली. म्हणजे आय हा जो व्हेरिएबल आहे तो आपला 1 इन्क्रीमेंट झाला. आय प्लस प्लस जर तुम्हाला लिहायचं नसेल तर त्याच्या ऐवजी तुम्ही असंही लिहू शकता आय इज इक्वल टू आय प्लस 1. मग आयची व्हॅल्यू 1 इन्क्रीमेंट झाली, जो 1 होता तर 1 चा काय झाला? 2 झाला. 2 झाल्यानंतर परत कंडिशन चेक होणार. 2 इज लेस दॅन इक्वल टू 5, कंडिशन ट्रू. आतमध्ये आलो, परत एकदा मेसेज प्रिंट झाला एन आर क्लासेस. परत काय होणार? परत कंट्रोल इकडे वरती जाणार. परत काय होणार? आय प्लस प्लस आयची व्हॅल्यू जी आहे ती 2ची व्हॅल्यू काय झाली? 3. परत निस ट्रू, एंटर द लूप. परत मेसेज येणार एन आर क्लासेस. आता बघा लक्ष द्या सगळ्यांनी, आयची व्हॅल्यू जी आहे ती परत इन्क्रीमेंट होणार. आता आय 5चा काय झाला? 6. मग 6 इज लेस दॅन इक्वल टू 5. मग ही जी तुमची कंडिशन आहे ही स्पेसिफिक कंडिशन तुमची काय झाली? फॉल्स. ही कंडिशन काय झाली? फॉल्स. फॉल्स झाल्यानंतर आपण लूपच्या काय झालो? बाहेर आलो. आउट ऑफ लूप. लूपच्या बाहेर काय आहे का? नाही. डिरेक्टली मेनचा क्लोजिंग ब्रॅकेट आहे त्यामुळे लूपच्या बाहेर आल्यानंतर काही नाही आहे. त्यामुळे तुमच्या प्रोग्रामचं आउटपुट जनरेट झालं एन आर क्लासेस. हा जो मेसेज आहे तो 5 times प्रिंट झालेला आहे. तर आता आपण लगेच तो रन करून बघणार आहे की खरंच जे आता मी तुम्हाला ट्रेसिंग करून सांगितलं आहे तेच आउटपुट प्रोड्यूस होत आहे का नाही. आधी मी इथे हेडर फाईल इन्क्ल्यूड करते. प्रोग्राम आधी सेव्ह करावा लागेल. .c एक्सटेन्शननी प्रोग्राम सेव्ह करायचा आहे. तर इथे मला एरर आलेली आहे कारण की प्रिंटएफ नंतर इथे मी सेमीकोलन दिलेले नाही आहे. सेमीकोलन देते, चेंजेस केलेत, परत एकदा प्रोग्राम कंपाईल करते. कंपाईल झाला आहे आणि बघा मला इथे 5 times मेसेज आला एन आर क्लासेस. तर आता इथे 5 times होतं. पण जर मला हे 5 times करायचं असेल तर सिम्पल मी इथे फक्त ही जी कंडिशन आहे हा इथला जो एक नंबर आहे हा नंबर फक्त मी चेंज केला. 5000 times करायचा तर 5000. तुम्हाला जर हा जितक्या वेळा करायचा 10 times करायचा तुम्ही फक्त इथला जस्ट नंबर चेंज करा, तुम्हाला आउटपुट प्रोड्यूस होऊन येईल. हे बघा हे अजून प्रोड्यूस होतंच या. आणि तुम्ही नंतर चेक केलं मोजलं तर हे 5000 times प्रिंट झालेलं असणार आहे. हा तुम्हाला कम्प्लीट हे तुमचं आउटपुट जनरेट झालेलं आहे एवढं.
स्क्रोल करावं लागतं आहे मला आउटपुट, तर हे तुमचं 5000 टाइम्स एन आर क्लासेस जे आहे ते इथे आपलं प्रिंट झालेलं आहे. फक्त म्हणजे आता लूपमुळं काय झालं, तर लूपमुळे तुमचं जे काम आहे, जी काही तुमची टास्क आहे, ती टास्क काय झालेली आहे तुमची, जी टास्क आहे ती तुमची इझी झालेली आहे. म्हणजे जर तुम्हाला कन्सिडर करा प्रिंट करायचं असेल 5000 टाइम, 1000 टाइम, 10000 टाइम, फक्त चेंज काय करायचे, फक्त तुम्हाला चेंज करायची फक्त ही इथली कंडिशन, ही फक्त इथली कंडिशन म्हणजे इथला हा नंबर. बाकी जी इंटरनल प्रोसेस आहे तुमची ती तीच राहणार आहे. म्हणजे लूपमुळे तुमचं काम जे आहे ते काय झालेलं आहे, इझी झालेलं आहे.